पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये आधीच रस्सिके सुरू आहे आणि आता यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा उडी घेतलेली आहे आपण आता बोलणार आहोत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी आपा कुठल्या मतदारसंघावरती तुम्ही दावा करताय पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आमदार होता या अगोदर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक मताधिक्य लोकसभेला देखील मिळालेलं आहे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळं आमचा दावा त्या ठिकाणी आहे आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे त्यामुळं पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाकडं राहावा जेणेकरून एक एक विधानसभा मतदारसंघ महत्वाचा आहे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुका पाहता महायुतीच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आत्ता उमेदवारीवर किंवा स्थानिक आमदारांवरची बऱ्याचशा नाराजी आणि नाराजीचं नाट्य त्याच्यामध्ये ही सीट जाऊ नये आणि म्हणून ही शिवसेना पक्षाकडे सीट असावी आमच्याकडं सक्षम उमेदवार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिवसेना पक्ष ही पिंपरीची जागा शंभर टक्के खेचून आणत लोकसभेला अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी तुमचं काम केलं होतं असं ते दावा करतात आणि त्यांच्यामुळं तुम्हाला लीड मिळालं असाही ते दावा करतात मग असं असताना तुम्ही त्यांच्याच जागेवरती या ठिकाणी दावा करताय नाही मी तुम्हाला सांगतो ती जागा मुळामध्ये शिवसेनेकडे होती आम्ही अगोदर लढलो होतो त्यावेळेस अजित पवार नंतर महायुतीमध्ये आले परंतु महायुतीची एक एक जागा महत्त्वाची असल्याकारणानं आता तुम्ही जर पाहिलं पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक दावेदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविषयी नाराजी प्रचंड आहे आणि ती सीट जाऊ नये एक एक सीट महत्वाची आहे आणि म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाकडं राहावा हे आमचा दावा आहे आत्ता जी काही दोन दिवसाची बैठक या ठिकाणी मायुतीची होणार आहे तिन्ही प्रमुख नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बसणार आहेत त्या बैठकीत सुद्धा हा दावा केला जाणार आहे शिंदे यांच्याकडून मला माहिती नाही मायुतीच्या घटक पक्षाच्या नेते मंडळी बसल्यानंतर कोणता दावा करतील परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा मोठा मतदार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या जागेची मागणी करावी असं मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील मी सूचित केलेलं आहे आपण जर पिंपरी विधानसभा अजित पवार गटाला सुटली तर मग शिंदे गटाची पिंपरी विधानसभेत काय भूमिका असणार आपण प्रचार करणार अजित पवार गटाचा मी तुम्हाला सांगतो महायुतीच्या घटक पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचा प्रचार प्रामु प्रामाणिकपणे करणार आम्ही कधी देखील चुकीच्या पद्धतीने वागणार आहे माझ्या निवडणुकीमध्ये जे घडलं सैनापती एकीकडं एक आणि सैन्य दुसरीकडं तसं आमच्याकडून होणार नाही आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळणार आणि त्या उमेदवाराचं काम करणार अपखर तर लोकसभेला आपण बघितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चेहरा घेऊन तुम्ही महायुती च, उतरली होती निवडणुकीला आता विधानसभेला नेमका कोणता चेहरा असणार आहे महायुतीचा जो पुढं मुख्यमंत्री सुद्धा असू शकतो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब हा एक विश्वासदर्शक चेहरा सर्वसामान्य जनतेपुढं आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या राज्यातील जनतेला न्याय देण्याची भूमिका या जनतेला अनेक योजना पोचवण्याची भूमिका त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले अनेक तास सर्वसामान्य जनतेसाठी खर्च करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक विश्वास राज्यातील जनतेने त्यांच्यावरती टाकलेला आहे आणि तो विश्वास त्यांनी देखील मिळवलेला आहे मला असं वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक विश्वासदर्शक चेहरा फेस कुणीतरी असावा लागतो तो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही राज्याची निवडणूक होत असताना एक विश्वासदर्शक चेहरा सर्वसामान्य जनतेपर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा येत येईल अनेक योजना मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी पोचवलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना असेल एक, एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा असेल साडेसात ते एच पीपर्यंत शेतकऱ्यांना वीजमाफी पी असेल महिलांना एस टीतून प्रवास फ्री असेल याचबरोबर राज्यातल्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे साहेबांचा सा एक विश्वासदर्शक चेहरा घेऊनच या निवडणुकीला सामोरं जावा जावं असा माझा स्वतःचा व्यक्तिगत हा विश्वास आहे तर अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेवरती आता शिंदे शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि दुसरीकडं जी मुख्यमंत्री पदाची एक शर्यत महायुतीमध्ये रंगलेली आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हाच चेहरा असेल असे ठामपणे दावा जो आहे तो श्रीरंग बारणे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ना जी मुल्ला एबीपी माझा पिंपरी पिंपरीजींच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट